खंडेरायाने बाणूशी लग्न केल्यामुळे म्हाळसेची उपेक्षा झाल्याची भावना ही सिरियल बघणाऱ्या अनेक प्रेक्षकांची आहे. पण आता आपण जाऊया नाशिक जिल्ह्यातल्या म्हाळसेच्या मंदिरात. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरातल्या आद्य ज्योतिर्लिंग परिसरातील म्हाळसेची ही मूर्ती शेकडो वर्षांपासून उपेक्षित आहे. ना मंदिर ना छत. जेजुरीहून अनेक भक्त या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी इथे येतात. आता उदयगिरी महंतांनी हळूहळू स्वतःच्या कमाईतून मंदिर बांधायला सुरुवात केली. नारदन स्वामी मंदिर वाला जब पहाड़ के ऊपर साइड में ब्लास्टिंग कर रहे हैं तो इतने बड़ी काल दो बार ब्लास्टिंग किए जिससे हमारा ये मंदिर को भी हदरा बैठने का डर है, गिरने का डर है, क्षति होने का, मकान को भी हदरा बैठता है और इतना बड़ी ब्लास्टिंग ये लोग को नहीं करना चाहिए. पेशवे काळात महादिदेवाचं मंदिर बांधलं जात असताना पार्वतीचे सर्व अवतारही लक्षात घेतले गेले होते. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात हिमाडपंथी शैलीत मंदिर उभारलं आहे. या ठिकाणी पार्वतीच्या मूर्त्या झाल्या, त्यांची प्रतिष्ठापनाही झाली, पण त्यांची मंदिरं अपूर्णच राहिली. आता ब्रह्मगिरीवरील बांधकामांमुळे या अपूर्ण मंदिरांना तडे जाऊ लागले आहेत. म्हाळसेच्या मूर्तीच्या स्थितीकडे पाहून भाविकांना खंत वाटते. म्हाळसा मातेचं मंदिराचंही काम थोडं अपूर्ण आहे. मंदिर खूप सुंदर आहे, नक्षीकाम वगैरे भरपूर केलेलं आहे, थोडं आणखी जर शोभा आली तर खूप हे होईल. खरं म्हणजे परंपरा आणि संस्कृती यांचा उत्तम समेळ इथल्या अनेक मंदिरात पाहायला मिळतो. आता ही मंदिरं जतन करणं गरजेचं आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.